असं तू मला बोलायला पाहिजे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. अरे बापरे, बोल काहीतरी. कुठे आहे तो चंद्र? दिसत नाही का? काळोख नाही पडला? लाईटच लावली. सापडत नव्हता. वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग. जस्ट आता मी ग्रीन टी ठेवलाय करायला. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज कोजागिरी पौर्णिमा आणि उद्या आहे नवान्न पौर्णिमा, म्हणजे जे नवीन धान्य आपल्या शेतामध्ये उगतं त्याचा नैवेद्य आपण पूर्वजांना दाखवतो. बरोबर आई? मग आता आई काय करतायत उखळीमध्ये आपल्या शेतातलं जे यंदाचं धान्य आहे ते काय बोलतायत, कुटतायत, कुटतायत आणि पाखडतायत. आणि मग ह्या तांदळाची खीर बनेल उद्या आणि ती पूर्वजांना आपण पान म्हणून दाखवू. बरोबर आहे? कपडे लावलेत मशीनला जस्ट. आणि आजचा जो व्हिडिओ येणार आहे त्याचं थोडंसं एडिटिंग सुरू आहे एका बाजूला. मल्टीटास्किंग. माझ्या नवऱ्याने निसर्ग देखावा काढलाय. ते समोर पांढरं पांढरं जे दिसतंय तो माझा ड्राय शॅम्पू आहे आणि त्याच्यावर त्यांनी निसर्ग देखावा काढलाय. बघा, सूर्य, पक्षी, डोंगर, झाडं, नदी, झोपड्या. ते खाली काय आहे? ते बैल शेतात. समुजावरती काय आहे? ते बैल आहे शेतात. आम्ही निघालोय थोडंसं बाहेर. फ्रेंड्स, बाहेर म्हणजे माझ्या घरी चाललोय आई पप्पांना भेटायला. आणि थोडीशी खरेदी पण आहे. आणि त्या दिवशी तुमच्यासोबत मी शेअर केलं की मी ब्लाउजर शिवायला दिली होती ती रिटर्न घ्यायची. थोडीशी खरेदी आहे. तर यू आर गॉना स्टे विथ अस. हॅलो. तो आम्ही घरी, तेवढ्यात आम्हाला आजी भेटले. आजी म्हणजे आईची आई. तर आता मी आधी त्यांना सोडतो, मग बाकी ब्लाउजेस सगळीकडनं कलेक्ट केलेले आहेत. आम्ही सेफ साईड दूध पण घेतलेलं आहे आणि मसाला पण घेतलेला आहे, मसाले दुधाचा. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. घरी इन द सेन्स माझ्या घरी माहीत. ठीक आहे, चला बाय. निघतो आम्ही आता. चला पप्पा, टाटा. बाय बाय. हिला भेटा फ्रेंड्स. ही आहे प्राप्ती. तू बघतेस ब्लॉग्स, छान असतात, तुला आवडतात. मी कोण आहे? मी कोण आहे तुझी? काकू. काकू, तू कितवीला आहेस आता? फोर्थला. ही आहे आमच्या जयसिंग दादांची मुलगी. जयसिंग दादांना भेटा. तुम्ही लग्नाच्या व्हिडिओ मध्ये बघितलाय पण धावती धावती झलक होती. नमस्कार मंडळी. जयसिंग दादा आणि आता वहिनींना भेटा आमच्या. आहेत वहिनी आमच्या. पप्पांच्या बहिणीचा मुलगा जयसिंग दादा, म्हणजे पप्पांच्या बहिणीचा मुलगा. त्या आत्या कधी आपल्याकडे आल्या ना की ओळख करून देईन. लग्नाच्या टायमात मी पहिल्यांदा भेटले होते त्यांना, त्याच्यानंतर ओळख झाली नाही. दादा कबड्डी मध्ये फेमस होते, है ना? कुठल्या स्तरावर कबड्डी खेळला? स्टेट लेवलला कबड्डी खेळला. तो नाही बोलणार, तू स्वतः ही करते. प्राप्ती आमची पहिला शब्द शिकली ना 8-9 बाबूजी. बाबूजी कोणाला बोलायची? नाही ग, तू पिक्चर लागला का? कुठला? हा माफ के, हे कृष्ण कमळ आहे ना. मी आता 2 दिवसांनी तुझी ती झाडे करून. ही पोर बोलते आजीला कालवण आणि मटण असल्यावर खाते ग शहरा शहराचा. अरे काय सांगता? अरे हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे खरंच का? नाही नाही, तिथी प्रमाणे. तिथी प्रमाणे आज हो का? तिथी प्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला बहिणी आमच्या. तिथी प्रमाणे. तिथी प्रमाणे दिनदर्शिकेप्रमाणे तुम्हाला. तुला किती वर्ष झाली मोजली तरी तू पण काय बोलत नाही. लक्ष ना, आता जमा लक्ष राहिलं. चला बाय.
आता ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत. आम्ही आलोय बाहेर. आजचे प्रमुख पाहुणे चंदा मामा आहेत वरती आणि इकडे दूध आहे. आईंनी इथे खाली रांगोळी काढलेली आहे. आता आपण दूध ठेवूया आणि चंद्राला दुधामध्ये पाहूया हे पाणी, मग आपण ते ग्रहण करू शकतो. ये सॉरी, ये देखिए, हे जे आपल्याला दिसत आहे प्रतिबिंब ते चंद्राच आहे, कारण मुद्दाम आम्ही लाईट घालवली प्रतिबिंब दिसायला. दिसलेला आहे चंद्र आपल्याला मोबाईल मध्ये आलाय का? दिसतय इकडे. वरचा बघ चंदा बापू, वरचा आणि सांगा लक्ष्मी इंद्रदेवता कुबेर देवता आमच्या घरी तुमचं आगमन असावं. बापू दिसते तुला चंदा मामा? चांदोबा चांदोबा भागलास का? दिसते का बघ? क्लिअर दिसते बाबू. या दूध प्यायला. आज कोजागिरी पौर्णिमा, जसं सूर्याची किरणं आपल्यासाठी चांगली असतात तशीच चंद्राची सुद्धा, म्हणजे जसं आपण व्हिटॅमिन डी सूर्यापासून घेतो तशीच चंद्राची शीतलता सुद्धा घ्यायची असते असं मानलं जातं. म्हणून आज स्पेशली आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधामध्ये चंद्राचं चांदणं पाहिलं जातं आणि त्या रेज दुधामध्ये उतरतात, मग ते दूध आपण प्राशन करतो, त्याने आपल्या शरीराला फायदा होतो. आणि ह्याच्या मागची पौराणिक कथा अशी आहे की आजच्या दिवशी लक्ष्मी माता स्वतः धरतीवर उतरते, ती चंद्रमंडळातून फिरून येते धरतीवरती आणि मध्यरात्री म्हणजे साधारण 12 सुमारास ती को जागरते असं विचारत फिरते असं म्हटलं जातं. आणि मग जे कोणी जागे असतील किंवा जे धर्माचे पालन करत असतील त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना धन आरोग्य असा चांगला आशीर्वाद देते. म्हणून मध्यरात्री 12 दुधामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहून हे दूध प्राशन केलं जातं. या प्यायला. हॅपी कोजागिरी. हॅपी कोजागिरी. नवरा माझा विश करतोय हॅपी कोजागिरी.